जिल्हा पंचायत निवडणूक लढवण्याबाबत काँग्रेस पक्षांतर्गत मतभेद असल्याचं समोर आलंय. विधिमंडळ गटानं ही निवडणूक पक्षपातळीवर लढवणार नसल्याचं सूचित केल्यानं पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली, तसंच पक्षाला विश्वासात न घेता निर्णय घेतल्यानं संताप व्यक्त केला. कितें जी हे फावटी ZP इलेक्शन आसा ते आमी पार्टी सिंबॉल म्हणल्यार आमचे काँग्रेस सिंबॉलाचेर आमी इलेक्शन लढटले म्हणून आनी त्या प्रमाणे आख्खे गोंयभर आमची तयारी चालू आसलेली. बट सडनली आमचे CLP एक डिसिजन झाले आनी जे CLP डिसिजन घेतला ते आमकां खबर ना आनी तेंच्यानी डायरेक्ट अनाउंस केले. आमकां अशें दिसता की जे CLP डिसिजन झाले ते खंय तरी पार्टीक कळोंक जाय आसले आनी पार्टीन परत ते सगळे आमचे एक्झिक्युटिव्ह कमिटी कडेन मांडूंक जाय आसले आनी तेजे उपरांत ते डिसिजन जावंक जाय आसले. अचानक जे CLP डिसिजन झाले, आमी म्हणना CLP जे डिसिजन झाला ते रॉंग रायट, बट जे CLP डिसिजन झाला ते डायरेक्ट ते प्रेसा कडेन वचून तेंच्यांनी सांगले की बाबा हे फावटी आमी पार्टी सिंबॉलाचेर इलेक्शन करपाना म्हणून. तेजे लागून आयज सगळे आमचे काँग्रेसीचे लोक दुखावलेले आसा. तेंकां अशें दिसता की काँग्रेस पार्टी जर सिंबॉलाचेर इलेक्शन कॉन्टेस्ट करना जाल्यार आमचे खंय तरी काँग्रेस पार्टीचे रेलिवन्स आसा पळय ते कमी जातले. सो अशें तेंकां खंय तरी दिसपाक लागले आनी सगळ्यांचे तेच मत आसलेले आयज हांगा आनी त्या प्रमाणे आमी सगळ्यांचे नोंद घेतलेले आसा, सगळ्यांचे पॉयंट्स घेतलेले आसा आनी मिनिट्स मांडलेले आसा आनी तेच आमी पार्टी प्रेसिडेंटाक आनी CLP लिडर कडेन परत मंडे मागतले कितें तेंच्यांनी हांगा येवन परत सगळ्यां कडेन एक मिटींग घेवची आनी आमी परत एकदां तेंकां रिक्वेस्ट करतले कितें येता ते ZP इलेक्शन आसा ते पार्टी लायसन्साचेर जावचे हो आमचो डिमांड आसतलो पार्टी. हांगा प्रश्न इतलो आसा कितें जे CLP डिसिजन घेतला ओके तेंकां कितें तर तेंचे आसतले. आमी म्हणना तेंचे रॉंग डिसिजन, तेंच्यांनी कित्याक लागून घेतले फक्त आमकां इतलें जाय की आमकां एक्झिक्युटिव्ह कमिटीन ते कितें आसा ते क्लियर करचें. डिसिजन कितें एक्झिक्युटिव्ह कमिटीन डिसिजन जाल्लेले फाटीचे कितें बाबा आमी ZP इलेक्शन काँग्रेस सिंबॉलाचेर झगडटले, पार्टी लायन झगडटले. सो हे डिसिजन जेन्ना चेंज जाले जाल्यार ते परत एक एक्झिक्युटिव्ह कमिटी मिटींग आपोवन हेजेर डिस्कशन जावंक आसलें बाबा हे कित्याक चेंज जाला. सो आमी इतलेंच मागता पार्टी कडेन कितें हे जावचें म्हणून. कित्याक आमकां अशें नाका कितें बाबा जे आमी लोकां कडेन सांगलेले आसा कितें आमी इलेक्शन पार्टी लायनाचेर करतले आनी सडनली हो डिसिजन चेंज जाला. कित्याक आयज CLP जे डिसिजन घेतला ओके, बट आफ्टर ऑल पार्टी इज सुप्रीम. जे पार्टीचे डिसिजन एकदां जाले ते फाटी घेवपाक लागून परत एकदां एक्झिक्युटिव्ह कमिटी मिटींग आपोवन ते डिसिजन कितें आसा ते थंयसर डिस्कस करपाचे. अजून पर्यंत पार्टीचे डिसिजनूच ना. आमी तेच म्हणटा जे एक्झिक्युटिव्ह कमिटीन डिसिजन जाला तेच. सो आयज तेंच्यांनी जे CLP दिला ते सजेस्ट केला या कितें केला ते आमकां पार्टी कडसून कळनी. सो हे जेन्ना आमकां क्लियर जातले ते एक्झिक्युटिव्ह कमिटी मिटींग घेतल्या उपरांतूच ते क्लियर जातले बाबा तेंच्यांनी सजेस्ट केला. कित्याक लोकांक अशें दिसता कितें ते सजेस्ट केला अशें दिसूं ना, लोकांक अशें दिसता कितें बाबा ते सद्या डिसिजन आमी काँग्रेस पार्टीन अशें डिसिजन घेतला कितें पार्टी लेवलाचेर इलेक्शन कॉन्टेस्ट करप ना म्हूण. सो हें कन्फ्युजन जालां. सो हें कन्फ्युजन क्लियर करपाक लागून आमी फक्त इतलेंच आयज मागलेलें आसा सगळे ब्लॉक प्रेसिडेंट PCCन की बाबा हे एक्झिक्युटिव्ह कमिटीची मिटींग जावची म्हणून. जे डिसिजन आसा पार्टी लायनीचेर कित्याक आमकां जाय पार्टी लायनीचेर इलेक्शन जाल्लेले कित्याक एक न्यू लिडरशीप जी तयार जातली. सो हांकां एक ऑपॉर्च्युनिटी मेळोंक जाय आनी ही ऑपॉर्च्युनिटी जर आमी काँग्रेस पार्टी दिना जाल्यार खंय तरी आमकां अशें दिसता की काँग्रेस पार्टीचो सिंबॉल नासल्या कारणान खंय तरी पार्टी खूब इफेक्ट जातलो. सो आमी इन द इंटरेस्ट ऑफ द पार्टी आमकां दिसता की एक नवीन लिडरशीप आमच्या काँग्रेस पार्टी कडेन येवची, तेज्या लागून हे पार्टी लायनाचेर जावचे. हे हार जीत हो आमकां संबंध ना. आमकां संबंध आसा कितें न्यू लिडरशीप ही तयार जावची पार्टी कडसून, तेज्या लागून आमकां ह्या पार्टी लायनाचेर जाल्लेले जाय. चलो आमचो हांगा आयज आमचो दुश्मन आसा तो BJP. आयज आमी हे सगळे डिसिजन इन द इंटरेस्ट ऑफ द पार्टी घेता आनी BJP काबार करपाक लागुनूच आमी हे सगळो फुडाकार घेतलो आसा आनी आयज सगळे जाण स्वता आपल्या मर्जीन हांगा येयलेले आसा. सगळे ब्लॉक प्रेसिडेंट, सगळे PCCचे ऑफिस बेरर्स हांगा तेज्या लागून आयज उपस्थित आसा. ना ना ना, आमकां ते MGP गोवा फॉवर्ड हे कारण आमची आयज आमचो काँग्रेस पार्टीचो स्टँड आसा. गेल्या फावटीचो तुमकां आसा असेंब्ली इलेक्शनाक 17 कॅन्डिडेट आमकां दिले जिखून BJP सो खंय उलयता तुमकां खबर आसा. सो आमकां कोणाची अलायन्स करपाची गरज ना. आमी स्वता कितें आसा पार्टी कडेन, आमचे काँग्रेस पार्टी कडेन दम आसा, आमी स्वता आमच्या बुलबुतीचेर फुडें सांगतले. म्हाका दिसता तेणी चिंतून गेले की BJP हॅज प्लेड डर्टी ड्युरींग दीस ZP इलेक्शन. डिले केल्या, आमचे रिजर्वेशन पळय आहा दे प्लेड डर्टी वीथ दीस. ताका लागून म्हाका दिसता CLP दिसलें की वी शूड नॉट गो ऑन पार्टी लायन. बट आमी हार मानप आनी आमचो सिंबल हें करप वी वील लूज रिलेवन्स इन गोवा.
दिल्ली असोच मार बसलो आ. सो वीथ दीस एंटी बीजेपी सेंटिमेंट एट द प्रेजेंट आय थिंक काँग्रेस हॅज अ व्हेरी ब्राईट चान्स ऑफ विनिंग द इलेक्शन. देर वॉज अ एक्झिक्युटिव्ह मिटिंग वेर सर दिगंबर कामत आर लीडर ऑफ ऑपोजिशन वॉज चेअरिंग द मिटिंग अलॉंग विथ आर PCC प्रेझिडेंट गिरीशजी and all of us were a part of it, wherein they only came up with this idea of that we should contest Jilla on the party banner, on the hand symbol. And as we have said, that the other day when we were agitating against the BJP for being anti-ST, SC and OBC, that is the time CLP came and they expressed their views. So today we are lost because amka homework karpak laylo, amche sagle office bearerang homework karpak laylo. तुमच्या कॉन्स्टिट्युएंसीत वचात, काँग्रेसाक कोण इंट्रस्टेड असा, कोण बरे काम करतात, त्यांची नावं काढा. सो आम्ही खंय तरी खुशी झाली की सेकंड लाईन ऑफ लिडरशिप तयार जाता म्हणून. यु नो यूथ आर देर फ्युचर लिडर्स आमकां तयार करपाक मेळटा म्हणून. एज महिला प्रेसिडेंट आय गॉट 4 लेटर्स 4 बायोडेटास, 2 लेडीज आर सिटींग हियर. सो 4 ना यू टेल मी सडनली दे आर सेईंग दे आर नॉट गोन अ कंटेस्ट ऑन द पार्टी सिंबल. इट इज लाईक वी आर रनिंग अवे फ्रॉम द बॅटल. इट्स बेटर टू गेट डिफिटेड, but it is better to know that you are a part of the game. What is better? Being there, even if we win 20 out of 40, doesn't matter. Even if we win 5, doesn't matter. But not going into the fray, it shows that we are running from the battle and giving opportunity to